धन्यवाद. अतिशय सुंदर अशा प्रकारचा रूपाचा अभंग आणि त्यामधून बरस मनोरंजन आणि अध्यात्म सांगण्याचा बुवा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. मनापासून धन्यवाद देतो बुवा. काय ट्रेन मधलं तू माझा सांगलंस ना, चपटान गेलो होतो. अरे ट्रेनचो प्रवास मी केव्हा सोडलोय आता तुका माहिती आहे ना, माझी रिक्षा त्यामुळे मी त्या ट्रेनच्या प्रवासात जायत नाही. आणि एक वेळ सांगते तुका बुवा, त्या ट्रेन खाली मी जीव द्यालो तरी दे, पण भैयाचा मेलाय तरी खाज उठली, किती जरी खाज उठली मेलाय तरी त्या भैयाचा खाज उचाय ना. अरे या रक्त सळसळता ना, ह्या मराठ्याचा रक्त सळसळता, अजिबात खाजूच नाही भैयाचा. अरे काय त्याची जागा आणि माझी जागा काय मागा समजत नाही, एवढं खुळ होईल काय. जो पोचलेलो म्हणता काटेचोर आलो कांडेचोर. काय रे भारी भारी काय त्या पेल्यासून काय जांभळाची अंड काय. ह्या माणसाचं नाव सगळं खोडियो मका माहिती आहे. मध्यंतरी काय केलंय, माझं चांगल्या स्पर्धेमध्ये नंबर येतात म्हणून ह्या माणसानं काय केलंय, काय करूचो असं तुमचं अंदाज. किती पोतलेलो होतो बघा लोकांड्याचो, टकऱ्यांच्या स्पर्धेत उतारलो. माका फोन केला बोलो, मोठमोठ्या स्पर्धेमध्ये नंबर येतो पण हे स्पर्धा म्हणता काजूची राहू द्या, ती स्पर्धा खायची टकल्यांच्या स्पर्धेत उतराचा. अरे म्हटला तुझ्या डोक्यात एवढे चांगले केस, टकल्यांच्या स्पर्धेत उतरवायची गरज काय. काय म्हणता वर्ल्ड रेकॉर्ड बनवचा माका, टकल्यांच्या स्पर्धेत उतारणार. बाबा तुझी मर्जी उतार, मी सांगायचा माझा काम केलंय तू उतरा नको म्हणून, पण हट्टाक पेटलं तर उतार. असंच रंगमंच बनवलेलो होतो फर्स्ट क्लास बांद्र्यातच ना रे, बांद्र्यात ना. आता तुका आठवता नाही का खाजूचा तुका बरा आठवला. असो रंगमंच बनवलेलो होतो त्याच्यावर अगदी फर्स्ट क्लास फाटकले बसले लाईनी, परीक्षक अगदी राजगादीवर बसलेलो तिकडे, परीक्षक फाटकले बसले. पहिल्या नंबरात आमचो कोण संदीप पुजारी, एक नंबरला. परीक्षक उठलो इलो संदीप पुजारी बुवांकडे, बाजूच्या सांगतात नंबर येतो मी काळ्या दगडावर जिने इलो. पहिलो परीक्षकान हात फोडल्या टकले होती वाओ खुश वा. संदीप पुजारी सांगता बाजूच्या बघलं चांगलं तो खुश झाल्याशिवाय रवाज होत नाही. दुसऱ्या नंबरात आमचं बाबू बसलो त्याच्यावर हात फोडल्यानं वाव आजूबाजू में झालर बीच में डॉलर. तिसऱ्या नंबरात बसलेलो त्याच्यावर हात फोडल्यानं वाव आजूबाजू में हरियाली बीच में खेती. असा करता 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 दहाव्या नंबरापर्यंत गेलो. दहाव्या नंबरापर्यंत गेलो आणि दैवयोग खराब, ह्याच्या टकल्यावर हात टाकू लाईट गेली. कावळो बाबाग्नी फांदी मोडा दोघांचा गणित याग झाला. ह्या माणसानं काय करूचा, अकरावं नंबर ना ह्याचो त्या काळो घुगो हडतील पाणी. ह्या माणसानं काय केल्यान, काळोखाचो फायदो घेतल्यान, सगळे कपडे एकान एक काढल्यान, टकला खाली केल्यान बुकांडच्या वर केला. किती पोचलो कांड्याचो परीक्षकात शेंडी लावणार, टकला खाली केल्यान बुकांडच्या वर केल्यान. एवढ्या 7:45 झालो नामसून वर आडलो म्हणालो ओ साहेब स्पर्धा चालू करा, एवढ्यात काही लायक येणार नाही दुनियेवर तो ट्रान्सफॉर्मर जळालो. परीक्षक घामाघूम झालो, तशाच अवस्थेत त्यांनी टकल्यावर हात टाकल्या. हे प्रभो हरे राम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद स्वामी ये क्या हो गया मेरे साथ, हाथ टाकल्याबरोबर शॉक लागतात. एका टाकल्यावर दोन टकली कशी, एका टाकल्यावर दोन टकली कशी काय. परीक्षा सुद्धा पोचलो
काय केलं, भूत लावलं, एका टाकल्याची काय मारल्या. होय तुझा झाज उठली की बघते मी कशी घालत होती तुझा झाज. तुझे ते का वाटला काय हो आता साधे चांगलंच ना बरोबर काय खालू नको डोक्या लक्षात ठेव लिहून ठेव तू एक वेळ भैयाकडे मी भैया जाणार नाही खाजू केलाच्या वासालाच मी वाटतोय तो माणूस कोण आहे काय घेत गेला आणि तुझा नाही सांगलं रे एकदा बघ ट्रेन मध्ये गेलेलो असतो माझ्या वाडा इलो ट्रेन मध्ये म्हणा एकदा ट्रेन तो प्रवास कसो असतो ह्यो म्हणता विरार गाडी चढा बघल्याशिवाय समजावतो नाही आणि झालो बाबा ती गाडी अंधेरी पर्यंत गेली एका काय हात खाली करून जावं ना भैयाक सांगता पुढच्या भैयाक सांगता अरे काय करू रे पाठून पुसून चेपतच माका चेपाट करून काढले झाला पाठचो भैया काय सांगता अरे आता एवढ्यात काय गाडी थांबायची नाही पुढच्याच्या खिशात सोडून दे भैया सांगता पुढच्याच्या खिशात सोडून दे होय तर काय पाठून सांगता एका सांभाळला तर काय करू म्हणता मी मगाशी सोडले ना तू का सांभाळ जांभळाची माता सुद्धा पाजू शकता बाबा काय टेन्शन घेऊ नको बाबा परमेश्वराचं नाम काय गावत नाही अरे आता ही अशी परिस्थिती झाली बुवा मध्यंतरी सरकारने एक नियम काढलेला आहे तुमका माहिती हा सरकारने एक मध्यंतरी नियम काढलाय तो काय एका पाच पोरगी आहेत त्याका रेशन फ्री एका पाच पोरगी आहेत त्याका रेशन फ्री चार वालो चाळा वालो पेपरात बातमी येईल ना पेपर घेतल्यान वाचल्यान गेलो खळ्यात तुरंत हाक मारल्यान बायको काय करता काय ती पदर होईल दिली मला काय करतात काय बोंबट्टाच घ्या तुम्हाला पेपरात बातमी काय येईल ती बघो एका पाच पोरात एका रेशन फ्री मग काय सांगता आता त्याचा काय उपयोग हा तेव्हा सांगत होते तेव्हा पूस बदलून झपला आता काय त्याचा उपयोग हा तेव्हा चार वरच थांबला म्हणून सांगत असताना ऐकलाच नाही आणि आता पेपरात बातमी चाळा आला मग माहिती होतो ह्यो नियम येतो तो म्हणाले आय काय करू नको काय माहिती आहे ह्या व्हॉट्सअपच्या दुनियेत दुसऱ्या गावाचा याकात माझा जुळला सूत जुळला आणि लग्नाच्या अगोदर तुझ्या लग्नाच्या अगोदर काय येत पोरगो नका तिच्यापासून चाललो तर जर रेशन जर फ्री गावत असत तर त्याका घेऊन येऊ का मागाने म्हणाले जावा ना घेऊन या म्हणा रेशन जर हा जन्म फुकट गावत असाल तर त्याका घेऊन यावा तो गेलो घराकडे तिच्या घराकडे गेलो हाताक धरल्याने गेलो हाणल्या खळ्यातून हाक मारल्या गो गांगल्या गो पाचवं घेऊन येलोय आपली चार जणांका घेऊन ये तिना दोघांका थांबल्या बाहेर हा कोण झालो म्हणा अरे एक दोन माझ्या हातात आता तीन बाकीची काय झाली बायकोर भडा तुम्हाला हो बाकीची खाय गेली मागाने म्हणता काय पेपर तुम्हीच वाचता जेणे जेणे वाचल्या ना आपापलो होतो तो घेऊन गेलो एकमेकावर न रागवता बुवा मगाशी मी तुम्हाला सांगले का मी पणा ज्यांनी सोडला तो या हरिनामाचा भाव सागर बुवा तरुण गेलो नाही काय नाहीतर किती जण आले किती गेले किती संपले दुसऱ्या देवाक जाऊन भरणारे बुवा आपण
आज आपण जेवढं करतो ते कोणाच्या जोरावर करते होते? छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्याई वरती करतो, नाही काय? छत्रपती शिवाजी महाराज बुवा फक्त 50 वर्षे महाराष्ट्रामध्ये जगले, पण या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी तुमच्या आमच्यासाठी एवढं करून ठेवलं आहे की ते 500 पिढ्यांना सुद्धा जमणार नाही आणि 500 पिढ्यांना सुद्धा पुरून उरणार एवढं छत्रपती शिवाजी महाराजांनी तुमच्या महाराजांना करून ठेवलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले गड किल्ले आजही सागर लाटांना बुवा साथ देत व अजिबात डगमगत नाहीत आणि बुवा बांधलेला पुतळा एका महिन्यात पडतोय. शोकांतिका काय म्हणत बरोबर की नाही बुवा? मग बुवा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी एवढं करून ठेवलंय ते अगदी टिकणार आहे आणि आज आपण जेवढं करताव ना बुवा त्याची किंमत बुवा आज आहे ते उद्या टिकेल सांगता येत नाही. आज आहे तोपर्यंत मनुष्यावर प्रेम करा, आपल्या आई वडिलांवरती प्रेम करा. जगामध्ये आई वडिलांसारखं दुसरं दैवत नाही. तुम्ही पंढरपुरामध्ये जा, गांगापुरामध्ये जा, तुळजापुरामध्ये जा, त्या परमेश्वराची पूजा करा, त्याची किंमत शून्य आहे. जोपर्यंत तुम्ही तुमच्या आई वडिलांचा आदर करत नाही, आई वडिलांची कदर करत नाही, तोपर्यंत बुवा तुम्ही जेवढं धन दौलत कमाई कराल त्याची किंमत शून्य आहे. नाही काय? आई वडिलांसारखं दैवत आपल्या या जगामध्ये नाही. ज्यांनी आपल्याला जन्म दिला, आज त्या मायमाऊलीने आपल्याला जन्म दिला म्हणून आज गणेश सांबळे बुवा आणि संतोष जोईल या मानाच्या सन्मानाच्या खुर्चीवरती बसलेले आहे फक्त आणि फक्त आपल्या आई वडिलांच्या आशीर्वादाने. प्रत्येकाच्या आई वडिलांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा नाही का बुवा? मनुष्य सुखासाठी एवढा धडपडत असतो बुवा, हे सुखासाठी एवढा धडपडत असतो. सुख आणि दुःख नाही काय? समानार्थी दोन शब्द आहे. सुख सुखासाठी मनुष्य रात्रन दिवस पळत असतो बुवा, ट्रेनचे धक्के खात, ऑफिस मधल्या साहेबाचे शिव्या खा, एवढा करून सुद्धा कमवत असतो, एवढा कमवत असतो. पण ते कमावता कमावता बुवा कधी त्याचा जीव जातो बुवा समजत नाही, नाही काय? आणि दुःख शब्द जरी वेदनादायी असला तरी आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती जेव्हा ठेच लागते तेव्हा आपल्याला जगण्याचा अर्थ शिकवतो तो आपला दुःख हा शब्द आहे बुवा. म्हणून दुःखाला सुद्धा कधी तुम्ही विसरू नका. सुख असेल तेव्हा आनंदात जगा आणि दुःख असेल तेव्हा सुद्धा तेवढंच आनंदाने जगा. आयुष्यामध्ये तुम्ही कधी मागे वळून बघणार नाही बुवा, नाही काय? पण बुवा आज हे एवढा भव्य दिव्य हा कार्यक्रम बुवा यांनी सादर केलेला आहे बुवा, एका घराने केलाय ना, माने माने कुटुंबियांच्या परिवारातर्फे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे बुवा, नाही काय? आज आपल्याकडे काय नाही बुवा, काय आपल्याकडे? यांना मनुष्य इरो जन्मा काय घेऊन येऊ काय? जाते वेळी कमरेचो कर्कटो सुद्धा घेऊन जाणार नाही, जाणार काय? काही घेऊन जाणार नाही. फक्त बुवा चांगलं जर कर्म जर तुम्ही केलं, चांगलं जर कर्म केलं तर तेच तुम्हाला आयुष्याच्या शेवटपर्यंत वाटायला येणार बुवा. नाही तर काय नाही, तुझा माझा करता करता मग सांगितलं. आज भाऊ एकमेकाचे वैरी झालेले आहेत का? फक्त ह्या पैशामुळे हे सगळं चाललेलं आहे बुवा, नाही काय? नाही तर कोण कोणाचा नाही, कोण कोणाचा डाळबांधवांचा. किती जरी मोठं जरी बंगलो बांधत असते बुवा, शेवटची आंघोळ खळ्यातच आहे का? वरच्या चौथ्या माळ्यात किंवा 32व्या माळ्यात म्हणून आंघोळ घालतेले नाही बुवा. हे आपण कोरोनाच्या काळात सुद्धा अनुभवलेलं आहे. कोण कोणाचा नाही, पण आहे ते जीवन आनंदात घाला, सुखात घालवा. धन्यवाद. मधनी रे
रूप पाहता लोचनी